छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर देशभरामध्ये या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असताना आता या पुतळ्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि पुतळा उभारतो अशी भूमिका धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानने घेतली आहे. संबंधित प्रशासनानं आणि शासनाने कधीपर्यंत पुतळा बसवला जाईल याची माहिती द्यावी, अन्यथा आम्ही शिवभक्त पुतळा बसवू असे थेट आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानने केले आहे. आमची प्रशासनाला आणि सरकारला एवढीच मागणी आहे की जी दुर्दैवी घटना झाली, छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक कोसळलं, त्या कोसळलेल्या जागेवर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजाचं तुम्ही नव्याने स्मारक उभा करेपर्यंत हे 16 फुटी अश्वरूढ स्मारक तुम्ही तिथं बसू द्या आणि त्याला मान्यता द्या. ती जर तुम्ही नाही दिली तर मराठवाड्यातून आमच्या संघटनेचे जे 10,000 सदस्य आहेत ते सर्व ताफ्यानिशी आम्ही आमचा अल्टिमेट संपल्यानंतर इथून प्रसारमाध्यमाला माहिती देऊन डायरेक्ट मालवण इथे जाणार आहे. आणि प्रशासनाने झोपित राहू नये, मालवण इथे आमची एक टीम आजही आहे आणि आम्हाला त्यांनी हद्दी बाहेर काढल्यानंतर परत आम्ही ते स्मारक मालवण इथेच सुरक्षित ठेवलेलं आहे. त्यामुळे आम्ही सरकारला आणि प्रशासनाला एवढं सांगू शकतो की तुम्ही सावधरित्या हा विषय स्मारक बसवण्याची परमिशन द्यावी, एवढीच विनंती आहे.